गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम 104 सब्सक्राइबरसाठी धन्यवाद. आज मैं आपको मेरा गुड फॉर्म दिखाना चाहता हूँ और मेरे पापा समझाएंगे कि उसको कितना प्राइजिंग लगा और उसका प्रॉफिट और क्या क्या ध्यान में रखना चाहिए. सो माय फादर विल बी टेलिंग यू अबाउट माय गुड फॉर्म. माझे बाबा सांगतील तुम्हाला, तिन्ही भाषेत सांगतो मी जवळपास जेवढं जमेल तेवढं. चला. सर्वप्रथम माझ्या यूट्यूबला 104 सबस्क्रायबरसाठी धन्यवाद. चला मी तुम्हाला घेऊन चलतो माझ्या गोट फार्ममध्ये. ही माझी शेती आहे या साईडला. कापूस, संत्रा आणि बरंच काही होते इथे. हे माझे बाबा हे इथे चालवतात गोट फार्म. रेग्युलर बेसिसवर नाहीत. आमचे दादा अजून एक सालंदर असतो, तो पाहतो. तर आहे संपूर्ण शेड ज्यामध्ये फ्लोरिंग काही पोर्शन केलेलं आहे आणि काही पोर्शन शेणाने सारलं जाते. त्यामुळे जे काही त्यांचं आउटपुट येतं ते मुरल्या जाते आणि त्यांना बसायला जरा मोकळी जागा राहते. आणि हे एखादं कोणी बकरी बीमार वगैरे राहिली तर त्या अलग ठेवतात त्यांना. त्याच्यामुळे हा छोटासा केज बनवलेला आहे इथे. सो दिस इज माय गोट फार्म. वी हॅव मेड दिस इन 2012. We have used a good quality of tin pipes and everything for the goat farm. Now my father will be telling you what is the cost of this. First of all, I'll show you the overlook of this. We have here two category. One is general category and goats, and one is this you are seeing now. This is Totapuri. Called as Totapuri, which my mama gifted us on the occasion of opening of this goat farm. And this is a small room where we kept our necessary things. This is the small room. Here we keep everything, and one man take care of it. We call in Marathi as Saldar, and he takes 24 months care of these goats. कसे आहात सगळे? हा माझा बाबांचा गोट फार्म आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे बऱ्याच गोट्स आहे, बकऱ्या मराठीमध्ये. आणि एक विशेष प्रकारची ही तोतापुरी आहे. अशा तीन आहेत आमच्याकडे आणि एकूण जवळपास 90 आहे. पिल्ले वगैरे पकडून एक 90 चा आकडा आहे. चला मी तुम्हाला बाहेरची जागा दाखवतो. ही आहे ओपन स्पेस. ज्या कोणाला गोट फार्म टाकायचा आहे ते त्यांच्याकडे जवळपास थोडी पाहिजे ओपन स्पेस. आणि इथे आमच्या गोट फार्ममध्ये आम्ही जो एक थोडा पोर्शन जो आहे, हा जो तुम्ही बघू शकता, हा जो एवढा पोर्शन आहे हा आम्ही इथे फ्लोरिंग केला आहे, जेणेकरून ते बसता येतं. त्यांना कडक जागा लागते. ज्या बकऱ्यांना कडक जागा लागते ते बसतात. आणि तो जो एरिया आहे, तो जो तिकडचा पूर्ण एरिया आहे, तो शेणाने सावरलेला आहे, जेणेकरून त्यांचं जे मल वगैरे असतं ते त्याच्यात डिझॉल्व म्हणजे मुरून जातं आणि त्यांना तिथे जागा होते. आणि हा एक इथे छोटासा आम्ही एक केज बनवलेला आहे, जे करून कधी एखादी बकरी जर बीमार राहिली तर त्यांना इथे आम्ही ठेवू शकतो एकंदरीत. आणि हा सगळा आहे गोट फार्म. हा वरून माझ्या बाबांनी चांगल्या क्वालिटीचे टीन लावले आहेत आणि पाईप्स लावलेले आहेत. आणि एकंदरीत याचा खर्च आलेला आहे जवळपास 4 लाख रुपये. 4 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 लाखापर्यंतच्या ह्या बकऱ्या होत्या. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला घेतला होता 2012 मध्ये जेव्हा आम्ही घेतलं तेव्हा 1.5 लाखाच्या बकऱ्या घेतल्या होत्या. तेव्हा जवळपास आमच्याकडे 120 बकऱ्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत
आतापर्यंत दरवर्षी आम्हाला प्रॉफिट एक 30-30 हजारांनी वाढत जातो. कधी कमी होतो, ज्या कधी एकच वर्ष कमी होतो, एकच वर्ष जास्त पण होतो. डिपेंड अपॉन ते सगळं कंडिशन, वेदर कंडिशन वगैरे सगळं डिपेंड असतं त्याच्यामध्ये. हा जो आहे पूर्ण शेड इन्क्लुडिंग एक छोटी आमची रूम आहे या साईडला, ते इन्क्लुडिंग पूर्ण आहे 1500 स्क्वेअर फीट. 1500 स्क्वेअर फीटचं असं हे आहे बांधकाम. त्यानंतर हे आहे जवळपास 1200 स्क्वेअर फीटची ओपन स्पेस आहे. आणि या साईडला आमचं शेत आहे, एक जवळपास 6-7 एकर असतील हे, जिथे आम्ही संत्र वगैरे असतात, कापूस आहे. जरा या वादळी पावसामुळे काही कापूसची झाडं तुम्हाला पडलेले दिसतील. तर गोट फार्मबद्दल बोलायचं गेलं तर 2012 हा माझ्या बाबांनी रिटायरमेंटनंतर टाकलेला एक शौक म्हणून, प्रॉफिट बिझनेस वगैरे नाही, बिझनेस एक सेकंड ओपिनियन आहे माझ्या बाबांचं. जवळपास 3-3 लाख रुपये, 2.5-3 लाख रुपये पूर्ण हे टीनचं शेड वगैरे टाकायला लागलं. उद्देश इथे हे टाकायचं की आमच्या शेतीला यांच्या खताचा भरपूर फायदा होतो. त्यानंतर आम्हाला इथे सगळ्या ज्या त्यांच्या गरजेच्या वस्तू आहे त्या इथे भेटतात. एक तर हे शेड आहे हे आपण बनवू शकतो. त्यानंतर दोन दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या अशा असतात, एक तर पाणी आणि नंतर चरायला जागा. आणि एक त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट, गोट फार्म टाकल्यावर तो एक मस्तो माणूस, आम्ही त्याला म्हणतो सालदार, तो पूर्ण बकऱ्यांची काळजी घेण्यापासून सगळं करतो. गोठा साफ करणे असो किंवा त्यांना बरोबर घेऊन जाणे असो, चरायला काय बकरीची प्रकृती आहे त्याला समजून डॉक्टरांसोबत बोलून ते त्याचं निर्णय काढून त्यांना बरोबर लसीकरण वगैरे देत असतात. हा एक अंदरचा व्ह्यू आहे, एवढ्या बकऱ्या सध्या आहेत आमच्याकडे. दोन क्वालिटीच्या बकऱ्या आहेत जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, एक आहे साध्या आणि एक आहे आमच्याकडे तोतापुरी. नमस्कार पुन्हा सगळ्यांना, मी संकेत भट. आज मी माझा गोट फार्म तुम्हाला दाखवतो. मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तुझा गोट फार्म कसा आहे, रादर तुझ्या बाबांचा गोट फार्म कसा आहे. तर हे बघून घ्या, आमचं गोट फार्म असं आहे, साधारणतरी 1500 स्क्वेअर फीटचा हा हॉलसारखं काही बांधकाम केलेलं आहे, ज्यामध्ये सुखी जागा, एक कडक जागा आणि एक नरम जागा केलेली आहे आम्ही. 2012 हा सेटअप झालेला होता, तेव्हा 4.5 लाख रुपये लागले होते इन्क्लुडिंग ह्या बकऱ्यांची कॉस्ट, ती जवळपास 1.5 लाख रुपये आहे. हा आमचा हा असा गोट फार्म आहे. 1500 स्क्वेअर फीटची ही जागा आहे, इन्क्लुडिंग एक छोटी रूम आहे जवळपास 10x12ची, आणि ही ओपन स्पेस आहे.
ही वापरायसाठी असते. माझ्या बाबांचा इथे उद्देश गोडफाम टाकायचा निव फक्त प्रॉफिट नाही, फक्त आम्ही याच्यामधून 2-3 आमचे उद्देश जरा एक जरा रिटायरमेंटनंतर टाईमपास होतो, गावाला येण्याचा संधी भेटते, गावाला येण्याची संधी भेटते आणि इथे आम्हाला सगळ्या सुखसुविधा अवेलेबल असल्यामुळे आम्ही हा इथे गोडफाम टाकलेला आहे. ही आमच्याकडे एक तोतापुरी कॅटेगरी आहे बकऱ्यांची, दोनच आहे, एक तोतापुरी आणि एक नॉर्मल जे सगळे बघतात. इथे गोडफाम टाकताना तुम्ही 3 गोष्टीचं महत्त्वपूर्ण लक्ष आहे, रादर 4 गोष्टी आहे. एक तर शेड आहे, जर तुमच्याकडे खूप लागत नसेल तर तुम्ही छोट्या शेडपासून सुरुवात करू शकता, ही ओपन स्पेस आहे आमच्या इथे टाकू शकता. त्याच्यानंतर असते माणसाची, जो सालदार असतो, जो केअरटेकर एक इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, केअरटेकर असतो, त्याची गरज. नंतर पाणी आणि नंतर चारा. चारा म्हणजे आमच्या घरा गावाच्या बाजूला खूप मोठं जंगल आहे, तिथे तो माणूस घेऊन जातो त्यांना सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईमला घेऊन जातो आणि वापस घेऊन येतो. आणि सगळं केअरिंग ऑफ द गोट हे सगळं पूर्ण तो माणूस के इट ॲज सच. इथे आम्हाला दरवर्षी एक 20-30 हजार हाईक भेटतो, पण कधी कमी पण होतो. मी मागे तुम्हाला सांगितलं की बा माझ्या बाबांचा प्रॉफिट हा उद्देश नाही, एक थोडा छंद आहे त्यांना बकऱ्यांसोबत आणि टाईमपास पण होतो जरा यांच्यासोबत. याच्यामध्ये आम्हाला फायदा असा, दुसरा जरी आम्ही फायदा आम्हाला जरी कमी होतो आहे, लोकांना 1 लाख रुपये पण कमवतात लोक महिन्याचे आणि जास्त पण कमवतात. आम्हाला याच्यामध्ये मूळ जे आहे यांचं जे खत असतं, हे खत आम्हाला ह्या बघा ही आमच्या शेती आहे, या शेतीमध्ये आम्ही टाकतो. त्याच्यामुळे म्हणजे दर उन्हाळ्यात एक असं कंपाऊंड केलं जातं ताराचं, तिथे त्यांना 1-3 दिवस एका जागी बसवलं जातं. जेही खत असतं ते पूर्ण जमिनीत मुरतं आणि ते खूप लाभदायक असतं आमच्या शेतीला. आणि जेव्हापासून आम्ही 2012 जेव्हापासून आम्ही हे बनवलं आहे गोडफाम, तेव्हापासून हे आम्हाला खूप लाभदायी झालेलं आहे. तेव्हापासून आमचं पीक पण एक चांगलं बनलेलं आहे. साधारणतरी आता जेव्हा आम्ही घेतल्या होत्या 2012 जेव्हा 100 बकऱ्या होत्या जवळपास, इन्क्लुडिंग स्मॉल त्यांचे बच्चे पण, आणि आता आमच्याकडे जवळपास 90 आहे छोटे बकरे पकडून पण. त्याच्यामध्ये काही तुम्ही एक बघू शकता, ही जी बकरी आहे एक तिला बिल्ला लावलेला आहे. हिला बिल्ला म्हणजे ही जर काही हिला बकरीला काही झालं तर आम्हाला ते गव्हर्नमेंटकडून पैसे वापस भेटतात, एकंदरीत त्याचा विमा काढलेला असतो. हे आमचे काका आहेत, आता सध्या अवेलेबल नाही आहेत, नाही तर तुमच्यासोबत भेट करून दिली असती, काय गरजेचं आहे डिटेल ते सांगता आलं असतं त्यांना. आणि जर काही बकरीला काही झालं तर आमच्या गावामध्येच व्हेटरनरी डॉक्टर आहेत, ते येऊन बघून जातात. दर वेळेस लसीकरण वगैरे होते बकरींचं आणि चांगली बकरी असते. कोणाला आम्हाला आमचं एक गोडफाम पाहायचं असेल, ज्या कोणाला आमचं एक गोडफाम पाहायचं असेल, तर तुम्ही नागपूरवरून बाय बस नी येऊ शकता किंवा तुमचं ओन व्हेइकल असेल तरी येऊ शकता. तुम्हाला पहिले काटोलला यावं लागेल, काटोलवरून स्ट्रेट आलं की भारसिंगी येते, भारसिंगीवरून तुम्हाला लेफ्ट मारावं लागेल. लेफ्ट मारल्यावर अंबाडा गाव कोणालाही विचारलं एक फाटा फुटतो, तिथून राईट घ्यायचा. समोर एक 3-4 किलोमीटर आल्यावर एक राईट साईडला फाटा फुटतो, तिथून राईट घ्या. राईट घेतल्यावर तुम्ही सरळ जरी आले, कोणालाही विचारलं की अंबाडा कुठे आहे, अंबाड्यात आल्यावर महादेवराव भट यांचं घर कुठे आहे किंवा पुंडलिकराव भट यांचं घर कुठे आहे कोणी तुम्हाला सांगून दिले, एकदम शेवटाला आमचं गाव आहे, सॉरी घर आहे. जर तुम्ही कोणालाही काही डाऊट असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर, माझ्या बाबांचा फोन नंबर टाकतो, तुम्ही या निश्चित बघा आणि तुम्हाला जी काही हेल्प